जे सांगितलं तेच मी तुम्हाला आता परत सांगतोय की मी त्याला सांगितलं, या निर्दयी सरकारासाठी म्हणून जीवाची बाजी लावू नका, कारण हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा दुसरा पंतप्रधान आजपर्यंत कधी बघितलेला नाही. ज्या माणसाने 2013 ला 18 डिसेंबरला लोकपाल बिल हे पारित झालं पाहिजे, हे लोकसभेमध्ये आणलं पाहिजे आणि ते असलंच पाहिजे, या प्रकारची गोष्ट ज्यांनी ट्विट केली होती त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने सगळ्यांनी सांगितलं होतं लोकपाल बिल आलं पाहिजे म्हणून. आज 5 वर्ष पूर्ण होत आहेत, पुढची आज लोकसभा येते तोंडावरती आहे आणि या 5 वर्षामध्ये ही कुठचीही गोष्ट करता आली नाही. खरं तर आमच्या अण्णा हजारेंमुळे यांनी जे वातावरण तापवलं त्यावेळेला त्याच्यामुळे हे सगळेजण सत्तेत बसलेले आहेत. आणि मला सगळ्यात आश्चर्य वाटतं त्या ह्यांचं केजरीवाल, काळा का गोरा माहीत नव्हता देशाला, तो अण्णांमुळे ओळखीचा झाला, समजला देशाला हा माणूस. भेटायला येत नाही, बघायला येत नाही, तब्येतीची विचारपूस करायला येत नाही. आणि म्हणून मी त्यांना अण्णांना सांगितलं, म्हटलं या सगळ्या नालायक लोकांसाठी म्हणून म्हटलं तुम्ही असले काहीतरी जीवावर बेतेल अशी कुठची गोष्ट करू नका. आणि म्हटलं तुम्ही आता काय पोषण आहे ते म्हटलं सोडा, आणि ह्यांना गाढता कसं येईल याच्यासाठी म्हटलं आपण प्रचार करू. लोकपालच्या कक्षेमध्ये पंतप्रधानच येत असल्यामुळं प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या वेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा तयार झालात ना, तुम्हीच बोलला होतात ना की लोकपाल बिल झालं पाहिजे म्हणून. अण्णा वापरून घेतलास वाटतं 100%. या दोन्ही माणसांनी, केजरीवाल आणि नरेंद्र मोदी, या दोन्ही माणसांनी अण्णा हजारेंना वापरून घेतलं. केजरीवाल यांच्या बाबतीमध्ये बाबडे आहेत ते स्वतः असं म्हणाले की तुम्ही दिल्लीमध्ये या मी सगळी जबाबदारी घेतो, पण कसली आंदोलनाची. अण्णाच म्हणाले की केजरीवाल की तुम्ही आता मुख्यमंत्री झालाय त्यामुळे मला राजकीय नेता माझ्या मंचावरती नको, म्हणून त्यांनीच त्याला दूर ठेवलं. प्रश्न असा आहे ना की विचारपूस करायला येऊ शकतो ना माणूस, कळलं का? आली तर काय नाही म्हणणार आहेत का ते? आज मोदी विरुद्ध सगळे परत परत दिसते. अण्णा हजारेच्या बाबतीमध्ये पण जर बघितलं तर सगळे तुम्ही एकत्र आले आहात, असं अशोक चव्हाण येत आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा म्हटले, इकडे ममता बॅनर्जींच्या विरोधामध्ये सुद्धा सगळे एकवटलेले आहेत. तुम्हाला असं वाटतं की विरोधी पक्ष मला असं वाटतं की जनता आणि मोदी आणि शहा असा लढा होईल तो. मोदी शहा विरुद्ध भारतीय जनता, भारतातली जनता, कदाचित भारतीय जनता पक्ष पण असेल. नितीन गडकरी रोज एक काल म्हटले की जो घर सांभाळू शकत नाही तो देश सांभाळू शकत, त्यामुळे गडकरींचा जो वेगळा सूर आहे तो तुम्हाला ते म्हणायचे अंतर्गत सुद्धा मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये भाजपमध्ये खदखद आहे. काय एखाद्या गडावरचा गडकरी खूप महत्वाचा असतो, तिकडे दुर्लक्ष करू नये. सगळं गिरीश महाजन दोन वेळा येऊन गेले म्हणजे अण्णांनी त्यांना भेटच घेऊ नका असे भेट नाकारली होती, तरी या राज्य सरकारला दुसरा कोणी माणूस पाठवायची पाठवण. मी म्हटलं ना की हे निर्लज्ज सरकार आहे, यांना या असल्या कुठच्याही गोष्टींची काही देणं घेणं नाहीये. माणसं वापरून घेणे आणि फेकून देणे एवढंच त्यांचं काम आहे. आणि अण्णा जगले काय आणि अण्णा मेले काय याच्याशी या सरकारला काही कर्तव्य नाहीये. आता काही वेळापूर्वी राजेंद्र सिंग असं म्हणाले की गंगा आंदोलनात जे डी अग्रवाल यांचं जसं झालं तसंच हे सरकार अण्णांचं करेल अशी भीती वाटते. शक्यता म्हणजे अण्णांचा अजून एक मुद्दा असा होता की एकीकडे लोकपाल आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत या बजेटमध्ये पूर्णपणे, तुम्हाला देखील असंच वाटतं ते नाही काय? हे सगळं निवडणुका तोंडावरती ठेवून वेगळ्या मार्गाने पैसे वाटण्याचं काम सुरू आहे. ह्याला काय बजेट नाही म्हणत, काय 500 रुपये काय महिना आणि काहीतरी असले काही प्रकार त्याच्यामध्ये असे काय असे आणि काय शेतीचं काय होतं का शेतकऱ्यांचं काय होतं? कधी काही वाकडे तोंडाची गांधी असल्या म्हणणाऱ्या शिवसेनेने सुद्धा काल पाठिंबा दिला,
तंते आले की त्यांना विचार. सर ममता बॅनर्जीने पण धरणं सुरू केलंय, आपण देखील काल ट्विट केलं या संदर्भामध्ये, एकंदरीतच काय वाटतं? मुळात पहिल्या एक गोष्ट समजून घेणं आपण आवश्यक आहे, म्हणजे या देशातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्या सीबीआय असेल नाही तर तुमची रिझर्व्ह बँक असेल नाही तर इतर सर्वच, यांच्या वरती एक प्रकारचा तुम्ही कंट्रोल आणणं मोदींनी, किंवा खास करून मी मोदीच म्हणेन कारण याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाही काही संबंध येत नाही. आणि अलोक वर्मा प्रकरणामध्ये आपल्याला कळलंच होतं की काय झालं ते, एका फटक्यात तुम्ही एका इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला काढून टाकता आणि नंतर मग कोर्ट सांगतं तुम्हाला की त्यांना परत तिथे बसवा म्हणून. मला असं वाटतं की ती पहिलीच त्याची हार होती तिथे. आणि अशा प्रकारे एका पोलीस कमिशनरांच्या कडे 40 लोकांचा ताफा पाठवायचा आणि रेड करवणं, हे काही तो काय साधा माणूस आहे का? पोलीस कमिशनर आहेत ते, आणि तुम्हाला राज्य सरकारला सांगता येत नाही का, विचारता येत नाही का? बरं, राज्य सरकारची सीबीआय बद्दलची भूमिका ही ममता बॅनर्जीने अगोदर सांगितलेली होती ना तुम्हाला, म्हणजे मग अजून खरंच काढली कोणी? केंद्रानेच ना. आणि उद्या पोलीस कमिशनरांवरती ज्या अशा प्रकारची ज्यावेळेला तुम्ही रेड टाकता त्यावेळेला ती गोष्ट पंतप्रधानांना माहीत नाही आहे असं होऊच शकत नाही. त्याच्यामुळे हे सगळं, हे सगळ्या ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्यांना राजकारणासाठी वापरलं जातंय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या देशात. आणि सीबीआय वर्सेस स्थानिक पोलीस, नाही यांच्या यांची चकमक होणं किंवा यांच्या विरोधात हे उभं राहणं हे किती घातक आहे देशाला. राज्यात पण थोड्याफारकडे तेच चालले, आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या विचारवंत अटक करायची आणि नंतर कोर्टाने त्यांची अटक बेकायदेशीर ठरवायची. पण हेच ना, या ज्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत ना, हे काही चांगलं लक्षण नाही. हे 2014 ला येताना ज्यांनी ज्या प्रकारची आश्वासनं दिली होती किंवा ज्या प्रकारचं स्वप्न दाखवलं होतं आणि गेल्या 5 वर्षामध्ये यांनी जो जे सगळं स्वप्न भंग झालेलं आहे किंवा जे खोटं बोललेले आहे, खरं तर त्याला बेमालूम खोटं म्हणणं पण म्हणू शकत नाही आपण, कारण ते खोटं जे बोलले ते मालूम पडलंच. सीबीआयचा वापर करून राज्याचे अधिकार जे आहे त्याच्यावरती कुठेतरी, आपण जसं म्हणतो की हा राज्याचा संघ आहे. मी काल एका अधिकाऱ्याशी बोलत होतो, पोलीस अधिकारी, अत्यंत सिनियर अधिकारी, त्यांचं असं म्हणणं की एखाद्या राज्यामध्ये ज्या वेळेला एखादी गोष्ट घडते त्यावेळेला त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्याची असते, राज्य पोलिसांची असते. राज्य पोलिसांनी जर समजा वरती केस नेली तरच सीबीआय इंटरव्हेन करू शकते. आता ही मुळात कदाचित कोर्टाने जुनी केस असेल, परंतु जुनी जरी केस असली तरी पण राज्याला सांगणं गरजेचं आहे. तुम्ही कमिशनरच्या घरी, पोलीस कमिशनर आहेत ते, तिथे 40 जण पाठवत का, एक माणूस पुरला असता ना, काय करायचं होतं तुम्हाला? स्टेटमेंट घ्यायचं होतं, त्याच्याशी बोलायचं होतं, त्याच्यासाठी 40 माणसं पाठवतो का कोणी? आणि जो काही संघर्ष झाला हा काही देशाच्या हिताचा नाही, चांगली गोष्ट नाही. या अशा घटना घडणं, मागे त्या सुप्रीम कोर्टाचे जज येऊन त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेणं, हे काही चांगलं लक्षण नाही आहे. एका रात्रीत एका फटक्यामध्ये तुम्ही सीबीआयच्या अधिकाऱ्याला काढून टाकणं, प्रमुखाला काढून टाकणं, आरबीआयच्या 2 गव्हर्नरांनी तुमचा राजीनामा देणं, हे काही चांगली लक्षणं नाही आहे ती. पण असं गैरवापर आता महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात सुरू झालं वाटतं, जास्त अधिक प्रमाणात. महाराष्ट्र अजून ते काय बसवलेले असतात ना, त्यांना वरून सांगितल्याशिवाय ते काही हालचाल फारशी करत नाही. आपण पाठिंबा जाहीर केला अण्णांना, कुठल्या स्वरूपात असतात म्हणजे आंदोलनात सहभागी होती करून दाखवू? नाही नाही, काय आज राळेगण सिद्धी बंद आहे, पारनेर बंद आहे, त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने पाठिंबा देत. अण्णांच्या या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, कळलं का? माझी तर त्यांना विनंती आहे की त्यांनी तात्काळ उपोषण सोडावं आणि हे सरकार गाडता कसं येईल याच्यासाठी म्हणून प्रयत्न करावे, त्याच्यासाठी आम्ही बरोबर आहोत. 2019 त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय भूमिका असेल योग्य वेळी सांगेल. तर आता तुम्ही म्हणालात की अण्णांना सांगितलं एकत्र प्रचार करू आपण, नाकर्तेपणा जो आहे सरकारचा त्याच्या विरोधात, सूचक होत आहे एकत्र प्रचार करू असं म्हणून भूमिका एक म्हटल्यानंतर काय विषय होतो? 2013 अण्णाच्या आंदोलनामुळं सरकार उलटलं होतं, आता ही आंदोलन सुद्धा भाजप सरकार उलटू शकतं?
नाही ते आता कसं आहे माहिती नाही या सगळ्या गोष्टीला त्यांनी पण स्वतःहूनच उड्या मारायचे ठरवलेलेच आहेत. अण्णांनी थोडासा हात लावला तर ते जाईल पूर्णपणे. साहेब अण्णा अण्णांच्या चौथ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी पंतप्रधान कार्यालयात